स्कूल प्लस हो इधर ट्रेन रेल्वे। नमस्कार मित्रांनो, मी प्रीती जांभूळकर भिवापुरी मिरची व्लॉग्स या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत करते। आणि मी आज आहे माझ्या ज्युनियर कॉलेजमध्ये जिथे मी 11वी 12वीला शिकली, भिवापूर एज्युकेशन सोसायटी बॉयज हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी आहे इथे, आणि इथेच मी 11वी 12वी शिकली। तर आज आमच्या शाळेमध्ये आहे सायन्स एक्झिबिशन आणि म्हणून मी इथे आज आली आहे। आणि सायन्स एक्झिबिशन म्हणजे विज्ञान प्रदर्शनी कशी असते ते आज आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, या गावातले खूप सारे मुलं असतील तर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून पण सांगा। आधारित रांगोळ्या सुद्धा इथे काढलेल्या रांगोळ्या आहेत। ही शालेय विज्ञान प्रदर्शनी खूपच छान आपल्याला इथे बघायला मिळते। विद्यार्थ्यांनी इथे खूप छान उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे। मित्रांनो, आता आपण आलो आहे भिवापूर एज्युकेशन सोसायटी बॉयज हायस्कूल इथे, आणि इथे शालेय विज्ञान प्रदर्शनी भरलेली आहे, शालेय विज्ञान प्रदर्शनी। तर या शालेय विज्ञान प्रदर्शनीमध्ये आपण बघायला आलो आहे की कसे कसे प्रोजेक्ट आहेत, मुलांनी कसे कसे प्रोजेक्ट तयार केले आहेत। सिग्नल ट्रॉपिक, सांग मला त्याच्याबद्दल। या लाईटला करंट पोचतो, या लाईटनी या लाईटला पोचतो, आणि इथून या लाईटवरून इथं पोचतो, इथून इथं पोचतो। आणि कशाचा प्रोजेक्ट आहे? डे अँड नाईट। छान आहे, मस्त। तुझं काय नाव आहे? रिया। कोणत्या क्लासमध्ये आहे? 8th मध्ये। अच्छा, हा कशाचा प्रोजेक्ट आहे? अर्थ सेव ट्री। सेव अर्थ सेव ट्री। अच्छा, छान आहे एकदम। तुझा कशाचा प्रोजेक्ट आहे? एअर पोल्युशन। काय नाव आहे? रेन वॉटर हार्वेस्टिंग। प्रोजेक्टचं नाव, खूपच छान छान प्रोजेक्ट इथे मुलांनी बनवले आहेत आपण बघू शकता। आणि खूप छान असं प्रदर्शन इथे विज्ञान प्रदर्शनी भरलेली आहे। प्रदर्शनीमध्ये इथे आपले प्रोजेक्ट लावलेले आहेत। तुम्हाला पण एखादी प्रोजेक्ट करतो त्याच्यासाठी किती मेहनत लागते हे मुलांना तुम्हाला माहितीच आहे। तर आपण अशा मुलांना सपोर्ट केला पाहिजे। आणि माझ्या गावातले सर्व मुलं, माझ्या भिवापूरमधल्या शाळांमधले सर्व मुलं खूपच हुशार आहेत। तर खूप छान छान प्रदर्शनीमध्ये यांनी बनवलेले आहेत प्रोजेक्ट। दोन डोळे पण आहेत। कशाचा प्रोजेक्ट आहे हा? घराच्या वरतून तो उजेड पडते सूर्या पलटावर, मग सीधा बॅटरीवर येते, बॅटरीवरून लाईटावरून येते। सौर ऊर्जेचा आहे का हा? सूर्य पिलेट घर, मस्त। हायड्रोलिक ब्रिज। कोणत्या क्लासमध्ये आहे तू? 9A। तुझा? गुड आफ्टरनून टीचर, माय नेम इज चेतन अलोने। माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे फ्लडिंग हाऊस। टीचर, आपण खूपदा पाहतो की दरवर्षीप्रमाणे सुनामी वगैरे, पाऊस वगैरे झाला तर सुनामी वगैरे येत असते, तर आपल्याला कोणी मदत करायला नसते त्यावेळेला सरकारसुद्धा आपल्याजवळ नाही येऊ शकत। तर याचा उपयोग काय आहे? आपण सिनेमा हॉलमध्ये पिक्चर पाहायला जातो का नाही, तो आपण आपल्या फॅमिलीसोबत घरी पाहू शकतो। लाइटरच्या कशा साह्यान नाही का आपण ज्याला सॉइलवर ठेवून तर आपले सॉइल नाही का जमीन हालन ना सर, तर आपलं नाही का हा लाईट आपला जो डिवाइस आहे ना तो बी हालन। तर सर प्रॉब्लेम काय येते? एअरची, म्हणजे एअरच्या साह्याने आपण हा हलका आहे तो उडू बी शकते नाही का? तर आपण एखाद्या रूममध्ये आपण याला पॅक करू शकतो, याला काही होणार नाही ना, तर याचा उपयोग नाही का मॅम? आपण WCL मध्ये करू शकतो, WCL मध्ये नाही का?
शकता ते। मित्रांनो तुम्ही बघू शकता किती छान छान प्रोजेक्ट, मी कधी विचारही केला नव्हता की असं काय होऊ शकते, म्हणजे एवढं चांगलं काय काय मुलं बनवू शकतात, असे असे सुंदर सुंदर प्रोजेक्ट आपल्याला इथे बघायला मिळत आहेत, मला खूप छान वाटत आहे सर्व बघून। हाय टेबल लॅम्प आपला म्हणजे लाईन गिरी वगैरे तर आपल्याला काही उपयोग पडू शकतो। तुझा कशाचा प्रोजेक्ट आहे? रेन वॉटर सेव्हिंग प्रोजेक्ट। हा आपला घर आहे, बदरीवर आपण म्हणजे टँकर वगैरे ठेवली आपण, नाही नाही तेवढी, हां वेस्टेज होते ना पाणी, पावसाचे पाणी वेस्टेज होते तिथे जमा होईल, ते अन्य काही वापर येऊ शकते ना, वापर होऊ शकते त्याच्या, तर मग इथं फिल्टर होते, ते फिल्टर झाल्यावर इथे जमा होते, म्हणजे पॉल्युशन वगैरे फॅक्टरीमधून जो खराब पाणी निघतो त्याला रिवाइज करून तो चांगला पाणी पडतो, त्या पाण्याचा वापर आपण झाडांना देऊ शकतो, शेतीसाठी काम होऊ शकतो। म्हणजे फॅक्टरीमध्ये जे यूज करतात केमिकल वगैरे तो खराब होतो, दूषित पाणी जो असतो त्याचा रियूज करायचा तुझा प्रोजेक्ट आहे ना, मस्त एकदम छान। आणि सोलर पॉवर आहे आणि विजेचा कमी यूज पडेल, पाणीसुद्धा वाचेल, आणि इथं शेताला पाणी जातं आहे, इथून हे पंप आहे त्याचं पण पाणी कमी। हा प्रोजेक्ट तू एकटीने केला का किती मुलींनी केला? खूपच मस्त। तुझं हेल्थ अँड क्लिनलीनेस याचा उपयोग काय आहे? जर आपण कचरा नाही केला तर आपले हेल्थ चांगली राहील, आणि रोज व्यायाम केल्यानंतर हेल्थ चांगली राहील। ही ज्वालामुखी आहे। अच्छा, मी तेच विचार करत आहे की मला हा ज्वालामुखी सारखा दिसतोय। इथे मी सोलार यूज केलेली आहे कारण शेतकऱ्यांना नुकसान न झाला पाहिजे म्हणून, शेतात पाणी पुरवत आहे आणि लाईन गेल्यानंतर सोलार चार्ज होते, आणि लाईन गेल्यानंतर ते गावात लाईन मिळलं पाहिजे। पावसाच्या पाणी नाही का इथे इथे सॉल्व होईल, इथून नाही का प्युरल होऊन नाही का इथे पडेल, इथून नाही का वॉटर नाही का मोटरने किचन इथे नॅचरल होऊन आपल्याला यूज करण्यात येईल, उपयोग करता येईल। इलेक्ट्रिक ब्रेक याचा काय उपयोग आहे? जेव्हा बिना इलेक्ट्रिसिटी ब्रेक। तुझा कशाचा आहे प्रोजेक्ट? पाणी सारपते, नळाला पाणी सप्लाय करते। काय प्रोजेक्टचं नाव काय आहे? विंटर मेन लंग्स वर्किंग मॉडेल। सेवरच्या बारेमध्ये आहे आणि हां जे सी पीचा मला चालू करून दाखवते काय आहे ते, कसं काय आहे, आणि हायड्रोलिक जे सी पी याचा उपयोग काय आहे? म्हणजे कंपनीचा जो खराब पाणी आहे तो याच्यामध्ये जाते, याच्यामधलाच आपल्या नदीमध्ये जाते, आणि तोच प्राणी पण पितात, तोच शेतामध्ये पण जाते, आणि शेतीची जी माती आहे ती म्हणजे ते उत्पादन नाही देत। मध्ये पावसाचा पाण्याचा यूज कसा करायचा, म्हणजे साठवून त्याचा यूज कसा करता येईल, पाणी वाचवण्याचा प्रोजेक्ट आहे ना तुमचा, मस्त आहे। टर्बाईन। अच्छा मस्त, तुम्ही सांगता तुमच्या प्रोजेक्टबद्दल? पूर्ण नाव तन्वी महेश करगडे, मी आता 9वीमध्ये शिकत आहे। आमच्या प्रोजेक्टचं नाव ॲग्रिकल्चर वर्किंग मॉडेल, आम्ही ह्या शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी केला आहे। खूपच एकाहून एक सरस प्रोजेक्ट आपल्याला इथे बघायला मिळत आहेत, खूप म्हणजे मी कधीच बघितले नव्हते काही काही प्रोजेक्ट सायन्सचे, एक सायन्स एक्झिबिशनमध्ये आम्ही कधीतरी पार्टिसिपेट केलं असेल आणि प्रोजेक्ट बनवला असेल, पण आत्ताचे म्हणजे जे मुलं आहेत ते इतके छान छान प्रोजेक्ट बनवतात, तर आपल्याला यांच्या माध्यमातून खूप छान छान असे सायन्स एक्झिबिशनचे प्रोजेक्ट बघायला मिळाले। कोणी एनर्जी एक्सपेरिमेंट लाईट बल्ब। थँक्यू। एअर पोल्युशन। एअर पोल्युशन थांबवण्यासाठी काय उपाय केला आहे तू? जास्तीत जास्त प्लांट लावाय। विज्ञान शिकवणारे शिक्षक श्री एम बी भांगे सर, श्रीमती एस पी राऊत मॅडम, श्रीमती एस आर शेरकुरे मॅडम आणि श्री के पी उईके सर यांनीसुद्धा या प्रोजेक्टसाठी भरपूर मेहनत घेतली आहे। आज माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे ड्रीप इरिगेशन वर्किंग मॉडेल, आणि आम्ही सहा जण आहे ग्रुपमध्ये, आणि हे इलेक्ट्रिक याने बनवलेले आहे। यूज काय होणार आहे, उपयोग काय होणार आहे याचा या प्रोजेक्टचा?
झाडाला पाणी मिळेल आणि ते वाढेल असे होणार आहे ते आम्हाला सांगा. तुमचा हा जो प्रोजेक्ट तुम्ही बनवला हा काय आहे नेमका? आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी फ्रॉम रेन वॉटर. ना आम्ही हा प्रोजेक्ट 6 जणी मिळून बनवला. हा आहे जो निसर्गाला आधी म्हणजे असं समजून सांगा प्रोजेक्ट जो निसर्गातून पाणी पडतो तो वाया जाण्यापरस आपण तो साठवून सन्या घरावर साठवला घरावर साठवला टाकीमध्ये तो टँकमध्ये जमा करून केला आहे. तू खूपच छान आहे तुमचा प्रोजेक्ट आणि मस्त बनवला एकदम. मुलांनी बनवलेले सर्व विज्ञान प्रदर्शनीमधल्या प्रोजेक्टची पाहणी शाळेतल्या टीचर्सनी केली आणि त्यांना मुलांना प्रोत्साहन दिलं. तर ह्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये सर्व टीचर्सनी भरपूर मेहनत घेतली आहे. सायन्स टीचर आणि हे सायन्सचे जे प्रोजेक्ट आपण आता बघितले मुलांनी जे केले आहेत त्याच्यामागे ह्या टीचरची खूप जास्त मेहनत आहे. दरवर्षी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात येते आणि आमच्या इथे स्नेहसंमेलन वगैरे जेव्हा असते तेव्हा आम्ही विज्ञान प्रदर्शनीचं शालेय स्तरावर आयोजन करत असतो. परंतु यावर्षी आम्हाला शालेय विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन या महिन्यात करायला सांगण्यात आलं होतं आणि त्यासाठी आम्ही 15 दिवसापासून विद्यार्थ्यांकडनं प्रोजेक्ट तयार करून घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता त्यामध्ये. मुलं कृतीतून लवकर शिकतात त्यामुळे ते जास्त ॲक्टिव्ह होते. त्यांना खूप आवड होती की त्यांनी केलं पाहिजे आणि विद्यार्थी स्वतःहून यामध्ये सहभागी झाले आणि विद्यार्थ्यांनी खूप छान प्रोजेक्ट तुम्ही बघितलेच आहे खूप मेहनत केलेली आहे आणि अतिशय उत्साही होते विद्यार्थी या विज्ञान प्रदर्शनीसाठी. आम्हाला फार आनंद होतो आहे की विद्यार्थ्यांनी छान सहभाग घेत या विज्ञान प्रदर्शनीचं इतकं छान आयोजन आमच्या शाळेत झालेलं आहे. थँक्यू मॅम. मित्रांनो आपण आज हा सायन्स एक्झिबिशनचा व्हिडिओ बघितला. हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब व्यापून मिरची ब्लॉग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब व्यापून मिरची ब्लॉग. थँक्यू. आता शाळा सुटली सर्व मुलं घरी चालली. विज्ञान प्रदर्शनी बघून खूप छान वाटलं. बऱ्याच गोष्टी विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून मुलं शिकले आज. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.